कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार काही संघटनांनी कोपरगावच्या तहसीलदारांकडे केली होती. कोपरगावचे तहसीलदार विजय बुरुडे हे शनिवारी पहाटे 5:30 सुमारास रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी असल्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित आहे की नाही याची खात्री करण्यासाठी गेले होते. परंतु तेथे उपस्थित परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केल्याचे आरोप करीत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने विनयभंगासह शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याबाबत तहसीलदारांनी अटकपूर्व जामिनासाठी कोपरगाव न्यायालयात धाव घेतली. सोमवारी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवादानंतर माननीय न्यायालयाने तहसीलदार विजय बोरुडे यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन अर्ज 6 मार्चपर्यंत मंजूर केला आहे. कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख असून शासकीय कार्यालयात कामकाज व्यवस्थित सुरू आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. सदर प्रकरणात तहसीलदार यांचा कोणताही गैरउद्देश नसल्याचे निरीक्षण माननीय न्यायालयाने नोंदवले असून एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची शहानिशा न करता गुन्हा दाखल करणे आणि अटकेची तत्परता दाखवणे उचित नसल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत कोपरगाव सत्र न्यायालयाने तहसीलदार विजय बोरुडे यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला असून कोपरगाव येथील प्रसिद्ध वकील जयंत जोशी यांनी तहसीलदार यांची बाजू कोर्टात मांडली. CNI महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख. तहसीलदार विजय बोरुडे साहेब यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला विनयभंगाची तक्रार असणारी एक फिर्याद दाखल झालेली होती आणि या तक्रारीच्या स्वरूपामध्ये काही आरोप त्यांच्या विरुद्ध त्या फिर्यादीमध्ये केलेले होते की ज्यामध्ये अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद आहे आणि ज्यामध्ये तपासी यंत्रणा काही सबळ कारणाव्यतिरिक्त सुद्धा त्यांना अटक करू शकतात आणि संबंधित तहसीलदार साहेब हे शासकीय अधिकारी आहेत आणि ज्यांच्याकडून अटकेची गरज नाही अशा प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्याची शक्यता ही काही निर्माण झाली आणि तशा काही धमक्या पण त्यांना त्या स्वरूपात आणि त्या एक कृती पण करण्यात गेल्यात त्यामुळे एक सुरक्षितता असावी म्हणून एक आम्ही त्यांच्या वतीनं कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांना मूळ अर्जाचा निकाल होईपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन द्यावा अशी मागणी न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयामध्ये दाखल करताना काही त्या संदर्भात जी पीडित आहे तहसीलदार साहेबांनी त्यांचा हा जो काही अचानक व्हिजिटचा जो प्रोग्राम होता तो त्या संदर्भात त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण त्यांनी केलं आहे. तथाकथित पीडितेच्या संदर्भात त्यांची अगोदर ओळख असण्याची किंवा ज्ञान असण्याचं काही प्रयोजन नव्हतं त्यामुळे तहसीलदार तिथे येणार आणि XYZ व्यक्ती तिथं असणार असंही त्यांना काही माहीत असण्याचं नव्हतं की जो हेतू असतो या भारतीय दंडविधान कलम 354 प्रमाणे अभिप्रेत असलेला जो हेतू असतो तो याच्यामध्ये पूर्णपणे दिसून येत नव्हता आणि त्यांनी त्यांच्या सुदैवानं एक काळजी घ्यावी सुरक्षितता म्हणून त्यांच्याबरोबर असलेल्या ड्रायव्हरला या सगळ्या घटनाक्रमाचं रेकॉर्डिंग करायला लावलं आणि फिर्यादीमध्ये असं सांगण्यात आलं की मोबाईल हिसकावून घेतला रेकॉर्ड ड्युटी चार्ज फोडला फेकून दिला तर या गोष्टी प्रत्यक्ष त्या रेकॉर्डिंगमध्ये दिसत नसून अत्यंत स्मूथ पद्धतीनं शांततेनं अगदी सहजरित्या मोबाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांना लावलेला मोबाईलवरचं कॉन्व्हर्सेशन संवाद असू द्यात किंवा दार वाजवलं जोरात दार वाजवलं अशी तक्रार आहे पीडितेची परंतु ते दार तहसीलदार यांनी न वाजवता त्यांच्या वॉर्ड बॉयने वाजवलं आणि जवळपास 15 फूट अंतरावरून एक तहसीलदारसारखा व्यक्ती हात जोडून स्वतःची ओळख सांगतो आणि ठराविक अंतरावरून त्या गोष्टी निश्चित करतो तर यामध्ये हेतू जो आहे तो हा वाईट सुरुवातीपासून नव्हता. त्याच पद्धतीनं अन्य जे काय आरोप पीडितेने या ठिकाणी केलेले आहेत त्यालाही पुष्टी या याच्यामध्ये कुठेही दिसून येणारी नव्हती परंतु आता त्यांचं भविष्यात होणारं पदोन्नती आणि काही ज्ञात अज्ञात कारणं अशी जी आहेत की जी काही ऑन रेकॉर्ड देता येत नसतात परंतु या अशा कारणामुळं अन्य हेतूने त्यांना गुंतवण्यासाठी हा त्यांना गुन्हा दाखल केलेला आहे अशा स्वरूपाचा बचाव केला
आणि न्यायालयानं मूळ अर्जाचा अंतिम निकाल होईपर्यंत मूळ अर्जाचा अंतिम निकाल होईपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये त्यांना संरक्षण द्यावं अटकेपासून अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने उपलब्ध असलेले कागदपत्र फिर्याद आणि फोटोग्राफ्स जे काही संदर्भातले आहेत की ते बघून की या याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना अंतरिम प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे असा निष्कर्ष नोंदवत त्यांची अंतरिम जामिनावर मुक्तता केलेली आहे आणि प्रकरणाची अंतिम सुनावणी नंतर होईल. तहसीलदार खरं तर तालुक्याचे न्यायदंडाधिकारी आहे आणि त्यांना त्यांच्यावर अशा प्रकारे थेट लगेच गुन्हा दाखल करणे आणि अटक करण्याची तत्परता देखील दाखवणं कितपत योग्य यामध्ये दिसत. आता न्यायदंडाधिकारी आहे परंतु गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल होऊच नये असा प्रकार नसतो, परंतु संबंधित गुन्हा दाखल करणाऱ्या यंत्रणेने गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची सत्यता आणि पडताळणी पण करणं गरजेचं असतं. कारण अशा स्वरूपाच्या जर तक्रारी करत गेल्या तर शासकीय अधिकाऱ्यांना तर काम करण्याच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात असं वेगवेगळ्या प्रकरणात माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने काही निवाडे पण दिलेले आहेत. फौजदारी प्रक्रिया कायदे संहितेप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जर खटला उभा करायचा असेल तर त्याला पूर्व परवानगीची गरज असते आणि जिल्हा काही प्रक्रिया फौजदारी प्रक्रियेमध्ये दिलेल्या आहेत त्याचं पालनही या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा होती, परंतु ते पालन काही झालं नाही. उलट पक्षे अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करण्यात आलं की त्यांना अचानक अटक करावी आणि त्यांची अवमान्यता करावी अशा स्वरूपाचे प्रयत्न त्यांना भीती वाटली आणि होतील अशी भीती वाटली म्हणून मग आम्ही अटकपूर्व जामिनाचा मार्ग खुला केला. तहसीलदार तालुक्याचे प्रमुख या नात्याने शासकीय कार्यालयांचा आढावा घेत होते, मग पोलीस स्टेशन असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल, हे करत असताना त्यांना ज्या गोष्टी आढळल्या यातून आपल्यावर काही कारवाई होईल या भीतीनं कुठेतरी हा गुन्हा दाखल केलाय की अंतर्गत काही वाद देखील या. आता अंतर्गत वादाच्या संदर्भात न्यायालय प्रक्रियेमध्ये आम्हाला भाष्य करता येणार नाही, परंतु ज्यावेळी सरप्राईज अचानक भेट असते त्यावेळेस त्यांना दिसलेली परिस्थिती जर त्यांनी वरिष्ठांना कळवली तर संबंधित त्या खात्याच्या त्या तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते ही पण एक भीती त्यामध्ये आहे. आणि आमच्या जामीन अर्जामध्ये आमचं पण कथन आहे की आम्ही केलेल्या कारवाईचा रिपोर्ट आम्ही वरिष्ठांना करू या भीतीपोटी आमच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे.